हाय हॅलो नमस्कार, होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही रव्याचा केक, गव्हाच्या पिठाचा केक तर खाल्ला असेल, पण तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाचा केक खाल्ला आहे का? नाही ना? तर चला आज पाहूयात आपण ज्वारीच्या पिठाचा हेल्दी केक. हा केक बनवायला अतिशय सोपा आहे आणि याच्यासाठी जे मेजरमेंट मी वापरलेले आहेत तेसुद्धा घ्यायला अगदी सोपे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने मी या केकची रेसिपी आज दाखवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला अजिबात वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इकडे हा मी एक केक टीन घेतलेला आहे. सुरुवातीला आपण त्याला तेल लावून घेणार आहोत. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हा जो ट्रे आहे तो पूर्णपणे कोट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जे तेल राहिलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती ज्वारीचं पीठ मी घालून घेणार आहे. मैदा हा आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्याचा जितका आपण कमीत कमी वापर करू तितका आपल्यासाठी चांगला आहे. इकडे केक टीनला पूर्णपणे कोटिंग करून झालेलं आहे. आता इकडे हे जे आहेत ते मी मेजरमेंट कप घेतलेले आहेत. त्या मेजरमेंट कपपैकी हा ग्रीन कलरचा कप, या कपाच्या साह्याने आपण आजचा पूर्ण केक बनवणार आहोत. याची क्वांटिटी आहे 125 ml, म्हणजे हाफ कप आहे हा. आणि हाच कप वापरून आपण आजचा संपूर्ण केक बनवणार आहोत. इकडे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे, त्याच्यामध्येच हा जो आपण कप घेतलेला आहे तो एक कप भरून साखर घालायची आहे आणि मिक्सरला ही साखर फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याची पिठी साखर करून घ्यायची आहे. पिठी साखर इकडे आपली तयार झालेली आहे. आता ज्या कपाने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने आपल्याला एक कप दही घ्यायचं आहे. हे दही घेताना इकडे घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ झालेलं दह्याचा इकडे वापर करायचा नाही आहे. दही घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. ज्या कपाने आपण दही आणि साखर मोजून घेतलं त्याच कपाच्या अंदाजे थोडंसं कमी असं तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजेच इकडे कपभर तूप न वापरता थोडंसं कपाला कमी असं तूप आपल्याला इकडे वापरायचं आहे. तूप घालून पुन्हा एकदा आपण मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे मेजरमेंट कप अवेलेबल नसतील तर त्या अंदाजे तुम्ही वाटीचा सुद्धा इकडे उपयोग करू शकता. आता इकडे 10-12 थेंब मी व्हॅनिला इसेन्सचे टाकलेले आहेत. त्याचबरोबर आता इकडे 1/2 टीस्पून आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. 1/2 टीस्पून म्हणजे 1.25 ml खायचा सोडा मी टाकलेला आहे. 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे, म्हणजे 2.5 ml बेकिंग पावडर घालायची आहे. आता त्याच कपाच्या अंदाजे इकडे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घालणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण 1 मिनिटभर आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त भांड्यांचा पसारा न करता झटपट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला हा केक तयार होतो. केकसाठीच आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. आता जे आपण भांडं कोटिंग करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत. अगदी सांगितले ते मेजरमेंट वापरून तुम्ही जर हा केक तयार केला तर अगदी परफेक्ट असा आपला केक तयार होतो. सर्व मिश्रण केक टीनमध्ये घालून झालेलं आहे. आता अशा पद्धतीने आपण ते 4 ते 5 वेळा टॅप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने टॅप केल्यामुळे याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात. आता शेवटी मी याच्यामध्ये वरून थोडेसे चोको चिप्स घालून घेणार आहे. मुलांना हे आवडतातच. याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्सचा सुद्धा इकडे उपयोग करू शकता. हा केक जो आहे तो मी OTGमध्ये बनवणार आहे. जर तुमच्याकडे OTG अवेलेबल नसेल तर तुम्ही हा केक गॅसवरती सुद्धा बनवू शकता. गॅसवरती कसा केक बनवायचा याचा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. केक बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे. केक ठेवण्यासाठी मी OTG 10 मिनटं प्रीहीट करून ठेवलेला होता 160 डिग्रीला. आता याच्यामध्ये आपल्याला हा केक ठेवून घ्यायचा आहे. 160 डिग्रीवरतीच आपल्याला हा केक 30 मिनटं छान बेक होऊ द्यायचा आहे. हा जो OTG आहे हा खूप जुना आहे, जवळजवळ 10-11 वर्ष झालेली आहेत या OTGला. माझ्या लग्नातला हा OTG आहे आणि बजाज कंपनीचा आहे, खूप छान ऑपरेट होतो अजूनही.
आता 30 मिनिटावरती याचं टायमिंग मी सेट केलेलं आहे. तीस मिनटं झालेली आहे आणि केक आता आपला छान तयार झालेला आहे. आता हा जो केक आहे तो पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचा आहे. इकडे आपला केक जो आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे. खूप छान आणि खरपूस असा रंग आलेला आहे केकवरती. इकडे केकच्या सर्व कडा मी सुरीच्या साह्याने मोकळ्या करून केक भांड्यातून काढून घेतलेला आहे. चुकून त्याचं शूट झालेलं नाही पण केक सुंदरपैकी निघालेला आहे. आपण भांड्याला व्यवस्थित कोटिंग केल्यामुळे केक भांड्याला अजिबात चिकटत नाही. इकडे मी एकसारखे केकचे स्लाइस कट करून घेत आहे. चहाबरोबर खाण्यासाठी केकची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.